का सपोर्ट है। राधे माँ जी को क्या है, हमने इनवाइट किया था तो उन्होंने कहा था कि हमने 22 लोगों के लिए कंबल बांटने का प्रोग्राम रखा है, तो आ जाएंगे गरीबों को कंबल बांटने के लिए। मैं निस्वार्थ आऊँगी, आपकी सेवा मुझसे जो हो गए गरीबों के लिए मुझसे ले लो। सर कैसा है कि राधे माँ को, हमने राधे माँ का नाम पूरे महाराष्ट्र में फैला हुआ है, बहुत ही बड़े लेवल पे राधे माँ का नाम है, और हमारा कोई मतलब जाने का इतना जेप नहीं था, वहाँ तक पहुँचने की हमारी मतलब ताकत नहीं थी। योगा योग से अभिजीत राणे के पेपर में उनका फोटो देखा, और अभिजीत राणे के न्यूज़पेपर हम लोग थोड़ा एडवर्टाइज करते हैं, तो वो न्यूज़पेपर के माध्यम से हमारा राधे माँ के बंगले पे जाना हुआ, तो वहाँ से वो लिंक मिल गई, तो मैंने वो डेयरिंग की कि राधे माँ को हमको बुलाना है और एक कार्यक्रम ऑर्गेनाइज करना है। राधे माँ की डिटेल मैं कुछ जानता नहीं हूँ, लेकिन राधे माँ जो आज कार्य कर रही है हमारे अपंग सेवा अपंग भाई लोग के लिए, ऐसा कुदरत तो मतलब जिनका दिल ऐसा रहता है कुठे तरी जाणीव होते कि समाजामध्ये चांगलं काम करत असताना व्यक्तीला त्रास तर होतोच। बरेच लोक काही काही वेगळ्या वेगळ्या भाषेत बोलतात, पण जोपर्यंत राधे माँ प्रत्यक्ष आमच्या समोर येत नाही आणि आम्हाला जाणवत नाही की राधे माँ कोण आहे कशी आहे, आम्ही फक्त कॅबल ॲडव्हर्टायझिंग हे पूर्ण मुंबई शहरामध्ये फार बिझनेसमध्ये उद्योगमध्ये फार नामचीन व्यक्ती आहे, मोठ्या लेवलचे व्यक्ती आहेत, त्यांच्यावाने महाराष्ट्र म्हणजे मुंबईमध्ये एक उद्योगपतीमध्ये ॲडव्हर्टायझिंगमध्ये कोणी त्यांच्या पुढे नसणार, एवढं मोठं त्यांचं भव्य दिव्य नाव आहे। संजय गुप्ताजी त्यांच्याशीच माझं बोलणं झालं आणि फार चांगले व्यक्ती आहे, मला भेटून फार आनंद झाला, कारण ग्लोबल ॲडव्हर्टायझिंगचं मी बॅनर वगैरे नेहमीच हायवेनी बघतो, ॲडव्हर्टायझिंग बघतो, पण प्रत्यक्ष भेट नव्हती झाली, आणि जेव्हा भेटलो आज मी माझी आणि संस्था ही फार छोट्या लेवलची आहे, पण काही मोठ्या लोकांचे माझ्या संस्थेच्या डोक्यावरती हात आहे, म्हणून आज ही संस्था इथे कार्यक्रम ऑर्गनाइज करते आणि याच्या पुढेही मोठमोठ्या लेवलने कार्यक्रम करायची अपेक्षा आणि झेप घ्यायची इच्छा आहे। थँक्स।